सोलापुरात अवघ्या 2 दिवसात कर्जबाजारीपणाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील पहिली व्यक्ती ही स्वतः सावकार होती तर दुसरी व्यक्ती हे एका फर्म मध्ये मॅनेजर होते. आज बुधवारी सायंकाळी आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. बुधवार दिनांक 19 जून रोजी राहत्या घरात हाताची नस कापून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागेश देवीदास गंगणे वय 50 राहणार खमितकर अपार्टमेंट शेटे वस्ती रोड सोलापूर असे या व्यक्तीचे नाव आहे. नागेश गंगणे हे सोलापुरातील प्रसिद्ध अशा एका फर्म मध्ये मॅनेजर पदावर काम करत होते. खासगी सावकारांकडून काढलेल्या कर्ज रकमेचा तगादा वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी 2 मुले असा परिवार आहे. हाताची नस चाकूने कापून नागेश यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी मृतदेह पंचनाम्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागेश गंगणे यांच्या पाठीमागे सावकारांचा वसुलीचा तगादा लागल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा पसरत आहे. याआधी सोमवारी शहरातील सावकारी व्यवसाय करणारे बाळे भागात राहणारे शरद जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनीही आपले जीवन संपवले होते अशी चर्चा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.